नमस्कार मित्रांनो, मालवणी अम्मे या चॅनल वरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पोपटी। तुम्हाला दाखवतो मी आज ते कसे बनवणार आहे। आला मित्रांनो, हे बघा आपण पोपटी लावतोय। चिकन मॅरिनेशन करून घेतलंय आणि या शेंगा आहेत। भांबुर्डीचा पाला आहे बनवणार। आता पोपटी बनवणार आहे बघा। चिकन मॅरिनेशन करून घेतलंय पूर्ण आणि आपण अलिबाग मध्ये आलोय आणि तीन पोपट्या बनवणार आहे। आपली पोपटीची तयारी चालू आहे। बघा पोपटीसाठी चिकन मोबाईल घ्यायचा ना याच्यातच बनवतो ना। हे काय जे ओवा बघा, या ओवा पण टाकला याच्यामध्ये। जीव घेल मला ती काढली नाही। अगं ती आहे ना भाजायची। आता पण याच्यामध्ये चिकन टाकून घेतलंय त्यांनी। पहिलं भांबुर्डी, नंतर शेंगा आणि आता हे चिकन। ते पण तिथेच आहे। 10 मिनिटं मग बघितलं आपण। चला बांबूचे अंडी टाकले काय अंडी टाकून घेत आहेत। हा भांबुर्डीचा पाला। आपलं हे ठीक आहे ना। आपली पोपटीची तयारी आहे। स्पेशल मुंबईवरून अलिबागला आलोय पोपटी खायला म्हणून। सर्व थम्सअप कुठे ठेवलाय ना? Thank you.
रायरा शेंगा तो उकडू हां तो उकडू आणि घेऊन जाऊ लागला हां किती लागला सांग अंदाज होते आपल्याला काट्यात ना काट्यात नाही लावा पाणी टाकलं सगळ हा तर मित्रांनो ह्या तिन्ही पोपट्या आपण रेडी करून घेऊया. त्याच्यानंतर याच्या चारही साईडने आग पूर्ण आग लावायची आहे लाकडांनी किंवा दुसरं गवत वगैरे असेल त्याने आणि मग अर्धा तासाने रेडी होईल. तर मी दाखवेन तुम्हाला ही कशी बनवतं पूर्ण याची प्रोसेस. तर हे बघा सर्व मित्र ऑफिसमधले आणि आपलं तीन पोपटे आहेत. आता आपण जाणार आहेत बनवायसाठी. चल घे आता उचल. हा चल तू आता अरे तू आला असेल ना आकाश सोबत येईल ना पागल तू उचलत नाही कोण पवार. बघा पोपटी बनवायला कुठे कुठे चालले आहेत. बघ आपली पोपटी लाकडा वगैरे कुठे आहेत गवत कुठे आहे रे बघा ही पोपटीला वापरतात ती भांबुर्डी. तर मित्र आता आपण कौल चिकन पण करणार आहे. तर त्याच्यासाठी चूल बनवली आहे एकदम छोटीशी आणि लाकडा रात्रीच्या 8:30 वाजले आहेत आणि आपण ऑफिसमधले सर्वजण आले आहेत पोपटी खायला स्पेशल अलिबागला. तर हे बघा दोन पोपटी इथे आहेत. अजून एक पोपटी येणार घेऊन येत आहेत. तर दाखवतो ते कसं बनवतात पूर्ण प्रोसेस त्याची त्या पोपटीची. पोपटीची तयारी बघा ही पोपटी लावून घेत आहे आता. माझी जेष्ठ आहे ना की नाही माझी जाणू घ्या. पण एकच माझी काय पेटवायचं काय बस झालं आता ह्याच्या पूर्ण आजूबाजूला पूर्ण गवत टाकणार आहे आणि आग लावणार आहे त्याला. किती निकाल राहायला आपला आहे झापान लागे कुठे गेला ते
बघा आपण किती भरपूर जण आहेत रात्रीचे. रे बघा आता या पोट्टीला अर्धा तास लागेल, ही पूर्ण वाफेवरती शिजणार आहे. त्याच्यामध्ये पाणी जरा पण वापरलं नाही या पोट्टीमध्ये. तर अर्ध्या तासाने बघू आपण याला बाहेर काढू या पोट्टीला. हॅलो हॅलो हा हॅलो हॅलो गवत टाका लागेल ना. आणि ह्या आपला एका साईडला कौल चिकन बनवतोय आम्ही. याच्यावरती आम्ही कलेजी फ्राय करणार आहे, कलेजी आणि पोटा. हा मिरच्या पाहिजेत. आपला तेल चल इकडे खारट होणार ते जास्त. हा खूप आला आपण एक साईडला झाला काही जाणार नाही. अरे ह्या उडाला पोट्टा फ्राय करतो कौलावरती. पलटाला एक काठी घे त्याचे दोन पीस कर ना मोठी कुठे टाकला. बारीक सगळं शिजल बरोबर शिजल लगे 10 मिनिटं शिकले झालं बाब्या तो हे होते व्यवस्थित. ओटी मला पाहिजे इसको पेटव खाली तुला मसाला आहे ना खाली खाली पेटव खाली इसरो इसरो खाली टाइम पास मसाला असं वरून टाकलं तर नाही उडल तो उडेल आपली पोपटी तयार झाली आहे. 40-45 मिनिटं लागली आहेत पूर्ण. पंचेचाळीसचे एक तासामध्ये हा शिजून होते पूर्ण पोपटी. काय हॅलो हा दादा तू गप्रे बघ आपली पोटी काय बोलू मस्त होते मला बोलते काय मी अरे तुझं थम्सअप संपवलं तुम्ही घेऊन या.
स्प्राइट संपवलं पण स्प्राइट संपवलं म्हणे घेऊ नका बॉक्सिंग होम स्प्राइट एक मोर हे मेला जो काय भेटतो तो चपतात जोइतो कोणाचा काय बघितलं आय बारक्या बाबू आप बसती रे आप लागे लगे मैं बोल काय तेल तेला आमची ही पोपटी बाहर काढते पहिले जेवण आणूया सामान घेऊन एकच काढा दुसरी जागा काढू आग साईडची काढ ती पसरव ती आग पसरव झाली असं जरा हाताने ही कर शेंग शिजली जा शेंग चिकन ह्याला व्हिडिओ दाखव अंडीने चिकन जरा म्हणून झालंय बघ आपली पोपटी रेडी झाली आहे पोपटीचं चिकन आणि अंडी आणि ह्या शेंगा आपल्या गावठी शेंगा सोनू काय करतोय पोपटी खातोय हे बघ मम्मीला दाखवतो मम्मीला अरे मी आता कामावरती येतोय वीज समज मी वीज हा हो तर अशा प्रकारे बनवतात आपली पोपटी इकडे ठीक आहे सुना